नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मराठी चॅनलमध्ये. आपण मराठीमध्ये इन्फॉर्मेशन घेऊन येत आहोत आणि आज आपण एचडीएफसी बँकेबद्दल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. एचडीएफसी बँकेचं नाव द हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड. इंट्रोडक्शन पार्टीमध्ये आपण बघणार आहोत, बँक स्टार्ट झाली हे August 1994 मध्ये. आदित्यपुरे हे त्यांचे सीईओ आहेत. बँकेचं स्लोगन आहे वी अंडरस्टँड युअर वर्ल्ड आणि बँकेचं हेड ऑफिस आहे मुंबईला. बँकेने आतापर्यंत 5,314 ब्रांचेस ओपन केलेले आहेत 2,768 शहरामध्ये आणि एटीएम आहे 13,514 एटीएम आहे त्यांच्याकडे. आणि परमनंट इम्प्लॉईचं जर आपण बोलणार केलं तर 1,04,164 इम्प्लॉई त्यांच्याकडे आहेत. बँकेतली कॅपिटलचा विचार करता सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक आहे आणि रिव्हेन्यू त्यांचा 1,166 बिलियन आहे. ऑपरेशन कॉस्ट इन्कम जी आहे 233 बिलियन आहे. नेट इन्कमचा विचार करता 2,211 बिलियन आहे आणि टोटल असेट जी आहे 11,894 बिलियन आहे. द बँकेचे 3 मेन बिझनेस सेगमेंट आहेत, होलसेल बँकिंग, ट्रेझरी आणि रिटेल बँकिंग. बँकेने क्रेडिट कार्ड लॉन्च केलं तर 2001 साली आणि 2015 पर्यंत त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड बेस जो आहे तो 25 मिलियन झालेला होता. आणि POS जो आहे पॉइंट ऑफ सेल, म्हणजे तुम्ही एखाद्या मर्चंटकडे गेल्यानंतर जिथे ती मशीन युज केल्या जाते, जिथे तुम्ही डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड युज करता, ती त्यांच्याकडे 2 लाख आहे. त्याच्यानंतर गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये बी बँकेने आपलं नाव नोंद केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 709 लोकेशन मध्ये भारतामध्ये 1,115 कॅम्प करून 61,902 लोकांनी ब्लड डोनेशन केलं आणि बँकेचं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये मेंटेन झालं. बँक खूप मेंटेन करतं त्यांचे इथिक्स, प्रोफेशनल इंटिग्रिटी आणि गव्हर्नन्स अँड कम्प्लायन्स. तुम्ही जर बघितलं असेल त्यांच्यामध्ये चुकीला माफी नाही असं शॉर्टकट मध्ये. बँक बिझनेस फिलॉसॉफी जी आहे ती 5 कोर व्हॅल्यूवर काम करते. त्याच्यामध्ये सर्वात पहिले इथं ऑपरेशनल एक्सलन्स, नंतर इथं कस्टमर फोकस, नंतर प्रोडक्ट लिडरशिप, पीपल आणि सस्टेनेबिलिटी. हे 5 कोर व्हॅल्यू जे आहेत हे खूप महत्वाचे आहे बँकेसाठी आणि ह्या 5 कोर व्हॅल्यू. बिझनेस फोकस, बिझनेस फोकसचा जर आपण विचार केला तर बँकेचं शेअर कॅपिटल जे आहे ते 650 करोड आहे. पेड शेअर कॅपिटल जे आहे ते 509,12,67,434 आहे. आणि बँकेचं एचडीएफसी बँक ग्रुप होल्ड जो आहे, म्हणजे इक्विटी शेअरचा जो होल्ड आहे, तो 21.34% आहे. आणि ADR आणि GDRचा डिपॉझिटचा जो हे आहे शेअर होल्डर आहे तो 18.58% आहे. आणि 32% हा इक्विटी शेअर हा FIAचा आहे आणि बँकेकडे टोटल 74,443 शेअर होल्डर बँकेकडे आहेत. मर्जर, बँकेचे 2 मर्जर झाले. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं जे मर्जर झालं ते प्रायव्हेट सेक्टर मधलं सर्वात पहिलं मर्जर होतं. त्याच्यामध्ये टाइम बँक 2000 मध्ये, फेब्रुवारी 2000 मध्ये एचडीएफसी बँकेसोबत मर्ज झाली. त्याच्यानंतर 2008 मधलं फायनान्शियल सेक्टर मधलं सर्वात लार्जेस्ट, म्हणजे व्हॅल्यूच्या स्वरूपात लार्जेस्ट मर्जर होतं. त्याच्यात सेंचुरियन बँक एचडीएफसी बँकेमध्ये 2008 साली मर्ज झाली. त्याच्यामध्ये 95.1 बिलियन इंडियन रुपीजचा एक्विजिशनचा पार्ट होता. धन्यवाद. प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला नवीन कंपनीबद्दल नवीन इन्फॉर्मेशन घेऊन परत येईल. तोपर्यंत धन्यवाद.